गेल्या अनेक दिवसांच्या राजकीय घडामोडींती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये तसेच भारतीय जनता पक्षात आनंदाचे वातावरण आहे। महाराष्ट्रात सध्या भाजप व शिवसेना शिंदे गटाचे राज्य आले असून याचा आनंदोत्सव जाफराबाद तालुका भाजपच्या वतीने साजरा करण्यात आला आहे। स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला। यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, गोविंदराव पंडित, संतोष लोखंडे, दगडूबा गोरे, साहेबराव कानर्जी, भाऊसाहेब जाधव, दीपक वाकडे, सुधीर पाटील, अनिल बोर्डे, निवृत्ती दिवटे, उद्धव दुनगौ, कैलास वायाळ, संदीप भवर, श्याम वैद्य, बबलू जोडेवाले यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे यांची प्रतिक्रिया पाहूया। अडीच वर्षापूर्वी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे आमदार बहुसंख्येने निवडून दिले। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होऊन हे सरकार अस्तित्वात यायला पाहिजे होतं, परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर पुसून महाविकास आघाडीसोबत युती केली आणि एक अवैध किंवा निसर्गाला मान्य नसलेली युती त्यांनी केली, त्यामुळे जनतेच्या मनात, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष वाढला आणि हा रोष हळूहळू प्रचंड मोठ्या प्रमाणात उकळून आल्यानंतर सेनेचेच आमदार जवळपास 40-45 आमदार हे माननीय एकनाथराव शिंदे साहेबांसोबत उठून गेले आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं सरकार काल आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं। मला याचा पूर्ण आत्मविश्वास आहे, भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे सर्व प्रमुख आमदार आणि होणारं जे भावी सरकार आहे हे महाराष्ट्रातील जनतेची प्रामाणिकपणे सेवा करेल। पुन्हा एकदा शेतकरी, कामगार आणि शेतमजुरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळेल याचा मला भारतीय जनता पार्टीतर्फे पूर्ण आत्मविश्वास आहे। भारत